विद्यार्थ्यांनो, आता आपण ह्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत कसा लिहायचा ते बघणार आहोत. बघा, ए बी सी हा एक काटकोन त्रिकोण आहे, त्यामध्ये बी कोन हा काटकोन आहे आणि काटकोनासमोरची बाजू ए सी हा कर्ण आहे. ए बी आणि बी सी या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या दोन बाजू आहेत. यावरून आपल्याला कसा पायथागोरसचा सिद्धांत लिहायचा, काय आहे सिद्धांत, तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. कर्ण कोणता आहे, ए सी. म्हणजे बघा, ए सी चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा दुसऱ्या बाजूच्या दुसऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. दुसऱ्या दोन बाजू कोणत्या, बाजू बी सी चा वर्ग आणि बाजू ए बी चा वर्ग. या प्रकारे आपण आता पायथागोरसचा सिद्धांत मांडू शकतो. बघा, ए सी चा वर्ग हा बाजू बी सी चा वर्ग आणि बाजू ए बी च्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. आता हेच दुसऱ्या प्रकारे लिहायचे. बघा, ए सी ला काय म्हणतात, कर्ण. बी सी ला काय म्हणतात, पाया. आणि ए बी काय, उंची. आता याच्यावरून आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत लिहायचा आहे. बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. अशा प्रकारे आपण पायथागोरसचा सिद्धांत या आकृतीवरून लिहू शकतो. तर आता आपण एक उदाहरण सोडू, पायथागोरस सिद्धांतावरच एक उदाहरण सोडवायचं आहे. काय उदाहरण, बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये कोन सी बरोबर 90 अंश, बाजू ए सी ची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि बाजू बी सी ची लांबी आहे 12 सेंटीमीटर. तर ए बी ची लांबी किती आहे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरून सोडवायचं आहे. त्या हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, तर एक त्रिकोण काढून घ्यावं लागेल. त्यामध्ये आपल्याला समजेल की कोणती बाजू कशी आहे. एक आकृती काढून घेतो मी आता. बघा, या ठिकाणी आकृती काढलेली आहे. बी सी ए हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. यामध्ये सी हा कोन काटकोन आहे, तर समोरची बाजू बी ए हा एक कर्ण आहे. तर या ठिकाणी बी सी ची लांबी किती आहे, 12 आणि ए सी ची लांबी आहे 5. तर आपल्याला ए बी ची लांबी काढायची आहे. मग आता कसं सोडवायचं उत्तर बघा. आपण पायथागोरसच्या सिद्धांताचं सूत्र लिहू या ठिकाणी. पायथागोरस च्या सिद्धांतानुसार बघा, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कसं लिहू शकतो आपण, ए बी चा वर्ग हा ए सी चा वर्ग अधिक बी सी चा वर्गाबरोबर असतो. ए बी ची लांबी आपल्याला काढायची आहे. ए सी ची लांबी किती आहे, 5, 5 चा वर्ग. बी सी ची लांबी किती आहे, 12, म्हणजे 12 चा वर्ग. 5 चा वर्ग किती आहे, 25, आणि 12 चा वर्ग 144. या दोन्हीची बेरीज केली, उत्तर येईल 169. हे काय आलं, ए बी चा वर्ग. आता या ठिकाणी ए बी चा वर्ग आला 169. म्हणजे बघा, 169 कशाचा वर्ग आहे, तर 13 वर्ग आहे. म्हणून आपलं शेवटी उत्तर काय आलं, ए बी बरोबर 13 सेमी. हे आपलं उत्तर आलेलं आहे. कारण 169 कशाचा वर्ग आहे, 13 वर्ग आहे. म्हणून ए बी बरोबर 13 सेमी. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो.